आणि पूर्ण ब्लॉग आवडतात ना मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आतर अपन खुँग, खुँग तर मग आपण सुरू करू या व्हिडिओला अधिक मासाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर बघू शकता इथं केलेल्या आईनं धोंडे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे धोंडे नक्की करून बघा आणि आपण बघूया ह्याची रेसिपी कशी करायची ते धोंडे नमस्कार श्री स्वामी समर्थ इथं बघा आईनं घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि त्याला एक चांगलं एक तास भिजू घालून घेतलेला आहे बघा पाण्यामध्ये आणि इकडं कुकरमध्ये ठेवलेलं आहे पाण्याला आदन असं पाण्याला आदन ठेवायचं दोन तीन ग्लास हे बघा ह्या ग्लासानं तीन ग्लास पाणी आदण ठेवली आहे ना आणि एक ग्लास डाळ आहे एवढं आपण तुम्ही तुमच्या मापानं घ्या तुमची वाटी घ्या ग्लास घ्या काही घ्या पण त्या मापानंच पाणीही ठेवा एक ग्लास डाळीला तीन ग्लास पाणी आहे आणि त्याच्यामध्ये घातलेली आहे ना तेल आणि हळद बघा बघू शकता त्याच्यानं डाळ उतू जात नाही आणि एकदम छान शिजते बघा चमचा ठेवून कुकरमध्ये डाळ शिजून घ्या मस्तपैकी पुरण शिजलेलं आहे आता आपण गाळून घेऊ पुरण हे बघा असं छान दोन शिट्ट्या झाल्यानंतर मस्त डाळ शिजलेली आहे किती मस्त शिजली आहे बघा असं बोटानं चेपून दाखवते मी ते बघा तशी मस्त एकदम छान झालेली आहे डाळ शिजलेली आहे आणि बघा खाली येळवणीसुद्धा निघालेली आहे मस्त आपल्याला कुकरमध्ये निघत नाही म्हणता पण खूप छान निघालेली आहे येळवणी आता हे कटाची आमटी करायला अशी छान कामाला देते आणि आता आपण पुरणाला चटका देऊन घेऊ एक ग्लास डाळीला एक ग्लास साखर म्हणून घातलेली आहे बघा आईने आता मस्त त्याला चटका देऊन घेते छान भाजून घ्यायचं त्या पुरणाला भाजलं तेवढं ती आता साखर विरघळून जाते आणि पुरण पातळ झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही मस्त पातळ झाल्यावर ते आवळून घेते आपला पूर्ण आणि बघा थोडंसं गोळ सुद्धा टाकत आहे म्हणजे त्याला शायनिंग यावं म्हणून आता बघा इथं छान भाजून घ्यायचं आपण आणि सोपची पावडर टाकून घेत आहे आई आमच्याकडे सोपच टाकतात पुरणाला तुम्ही टाकायचं असेल तर विलायची टाकू शकता खूप छान होते पुरण आणि असं छान घासून घासून मस्त भाजून घ्यायचं आपण आणि हे बघा ह्याची एक ट्रिक सांगते सर्वांना माहीतही असेल चमचा असा खडी ठेवून बघायचा नवीन साठी सांगत आहे नवीन मुलींसाठी म्हणजे चमचा खडी ठेवला तर तो पडत नसला तर पुरण शिजलं म्हणून बघा आता आपलं छानपैकी पुरण शिजलेलं आहे चटका देऊन घेतलेला आहे आता आपण चाळणीनं त्याला गाळून घेऊ पुरणाच्या चाळणीनं गाळा मिक्सरमध्ये कुटून घ्या नसता आपण कशा नाही करा पुरणपात्रांना दळून घ्या कशा नाही केला तर चालेल हे बघा मी असं दळून घेतलेलं आहे पुरण आणि आता इथं पीठ चुरून घेते सर्वांना तर पुरण दळायलाच येते त्यामुळे मी जास्त दाखवले नाही हे बघा पीठ असं चुरून घ्यायचं आपल्या दा आपल्या घरी जसं लागते तसं घ्या पीठ चुरून कुणाला जास्त चपात्याही लागतात पुरणाच्या पोळीच्या नंतर त्यामुळे हे बघा असं मी पीठ चुरून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि पोळीला सुंदर कलर यावा म्हणून छानपैकी थोडंसं हळद टाकून घेतलेली आहे खूप छान कलर येते पोळीला त्यामुळे थोडीशी हळद नक्की टाका आणि तेल अंजाद्यावरच आईनं दिलेलं आहे तेल सुद्धा टाकायचं आपलं थंड तेलच टाकून मस्त पिठाला लावून घ्यायचं आणि पाणी टाकून टाकून पीठ मस्त चुरून घ्यायचं आणि थोडंसं पोळीचं पीठ मऊसरच राहत आहे जास्त घट्ट करू नका जसं पुरण आहे तुमचं तशा प्रकारानं बघून मापानं चांगलं पीठ चुरून घ्या खूप छान झालेत आमचे पीठ एकदम बरोबर एका बारीचं छान चुरलं गेलंय पीठ असं कापडात घालून ठेवून टाका पीठ म्हणजे छान होतं एकदम आता आई दुंडे करून घेत आहे बघा हे असे छान छोटासा उंडा घ्यायचा खूपच जास्त पीठ घेऊ नका पिटाळ उंडे होतील आणि पातळ घेतला तर फुटून जाईल त्यामुळे आई बघा कसा छोटासा उंडा घेऊन त्याच्यामध्ये पुरण ठेवून अशी वाटी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पुरण ठेवून जसं आपण पोळीला करतो तशाच प्रकारे करायचं आणि मस्त तेव्हा तसं तोंड बंद करून घ्यायचं आणि वरी जास्तही पीठ झालं तर थोडं काढून टाका तुम्ही जास्तही वाटत असलं तर पीठ आणि तसं करून छान तोंड मिटवा नाहीतर ते फुटून जायची भीती राहते हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं ना तर ठेवायचं असे करणार आहे आई तिसावर तीन धोंडे म्हणजे मोठे मोठे खायला घरामध्ये सुरूपासून पद्धत आहे घरामध्ये खटलं होतं त्यामुळे असं मोठे मोठे धोंडे करून सवय असं छोटे छोटे नाही तर असे मोठे मोठे धोंडे करतो हे बघा आईनं केलेले आहे तिसावर तीन धोंडे इकडं तेल तापायला ठेवलं आहे आणि मी देवाला गाईला तुळशीला सगळ्यांना देण्यासाठी असे छोटे छोटे तिसावरतीन केलेले आहेत खूप छोटे छोटे त्याच्यामध्ये पुरण भरून भरून केलेलं आहे मी मला आवडतात म्हणून हे काम माझ्याकडे होतं आणि बघा तेलात टाकून तळून घेतलेले आहेत हे धोंडे छोटे छोटे सगळ्यांना आपण देवधर्म केल्याच्या नंतरच आपण खायला अधिकार असतो हे बघा आता मोठा धोंडा सोडून घेता येईल छान लालसर वानावर आणि गॅस कधी बारीकच ठेवा तुम्ही जास्त मोठा करताल गॅस तर ते वरचे वरचे लाल होऊन जातात मधी पुरण आणि पीठ सगळं कच्चं कच्च लागतंय त्यामुळे छानपैकी बारीक ठेवून तमान तळा पेशन्स ठेवून आणि बघा इथं श्री स्वामी समर्थ देव आहेत देवाऱ्यावर तुपाचा दिवा लावून सोबतीला तुपाची वाटी देऊन तिसावरतीन धोंडे आई देवाऱ्यावर ठेवलेला आहे इकडं पोळी भात कडी सगळं काही सुद्धा ठेवली आहे ना म्हणजे देवाला नैवेद्य ठेवेपर्यंत आपल्याला पूर्ण वाटत नाही म्हणून स्वामी आहेत सगळे देव आहेत त्यामुळे स्वामी समर्थ स्वामींना धोंडे दिलेले आहेत बघा कसं वाटलं ते व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद समर्थ